आणि दसरा मेळाव्याची लढाई संपल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटातली पुढची लढाई आता जवळ येऊन ठेपली आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाचं नेमकं काय होणार याचा निर्णय पुढच्या काही तासामध्ये होऊ शकतो, कारण उद्या म्हणजे 7 तारखेपर्यंत शिवसेनेच्या दोनही गटांना आपापली बाजू निवडणूक आयोगामध्ये मांडायची आहे. एकीकडे अंधेरीची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे, उद्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होतीये, त्यामुळे चिन्हाचा निर्णय काय होतो याची उत्सुकता आहे. या चिन्हाबाबत केस सध्या आयोगाच्या दारामध्ये पोहोचली आहे आणि निवडणुका जर लगेच असतील तर त्या परिस्थितीमध्ये अनेकदा चिन्ह तात्पुरतं आयोगाकडून गोठवलं गेल्याचा इतिहास आहे, त्यामुळे या केसमध्ये त्याचीच पुनरावृत्ती होतीये का हेही पाहावं लागेल. आज ठाकरे गटाकडून काय बाजू सादर होते यावर हा निर्णय अवलंबून असेल. 6 ते 7 लाख प्रतिज्ञापत्र सादर करायची असल्यामुळे शिवसेनेला आणखी वेळ मिळावा अशी विनंती केली जाण्याची शक्यता आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.